नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण देवा तुझे किती ही कविता पाहिलेली आहे आणि या कवितेवर आधारित आपल्याला काही स्वाध्याय दिलेला आहे। जसे की पहा, स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, नादमय शब्द कवितेतून शोधून लिया। आता नादमय शब्द म्हणजे काय? ज्या शब्दांचा उच्चार सारखा येतो त्यांना म्हणायचं नादमय शब्द, त्यांना आपण ध्वनिदर्शक शब्द असं सुद्धा म्हणू शकतो। जसे की आपण पहा, इंग्रजी विषयामध्ये पाहतो राइमिंग वर्ड जे आहेत, तर या राइमिंग वर्ड्स मध्ये पहा प्रत्येक शब्दाचा उच्चार हा सारखा असतो, म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द असतात। जसे की पहा, या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आपल्याला से मे, नंतर दोन नंबरचा शब्द आहे कम सम डे रे गो सो डिश विश आय माय केम आणि सेम। आता या शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं तर या शब्दांचा उच्चार सारखा असतो। त्या पद्धतीने आपल्या मराठी विषयामध्ये सुद्धा आपल्याला या कवितेमध्ये काही नादमय शब्द आहेत, ध्वनिदर्शक शब्द आहेत आणि त्या शब्दांचा सुद्धा उच्चार सारखा होत असतो। आता सारखा उच्चार असणारे शब्द आता आपल्याला काय करायचं आहे, या आपण जी कविता पाहिली देवा तुझे किती या कवितेमधील नादमय शब्द आता आपल्याला शोधून लिहायचे आहे। तर त्यामध्ये पहा, पहिला शब्द दिलेला आहे आपल्याला आकाश। तर आता आकाश या शब्दासारखा उच्चार असणारा कवितेमधील शब्द आहे पहा प्रकाश। तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर आकाश आणि प्रकाश या शब्दांचा उच्चार हा सारखा येतो। आणि आणखी एक निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला एक सांगता येईल की या प्रत्येक शब्दाचा शेवटचं जे अक्षर आहे ते सारखा आहे आणि शेवटच्या शब्दाचा उच्चार जो आहे तो सारखा येतो। त्यामुळं हे झाले कवितेतील नादमय शब्द, ध्वनिदर्शक शब्द। आता दुसरा शब्द पहा पाखरे। पाखरे हा कवितेतील शब्द आहे आणि त्याचा नादमय शब्द आहे बरे। पाखरे बरे या शब्दांचा उच्चार सारखा येतो, म्हणून हे झाले नादमय शब्द। आणि जर तिसरा शब्द जो आहे तो आपण कवितेमधून शोधून लिहिलेला आहे आणि तो आहे फुले। आता फुले या शब्दाचा उच्चार कोणत्या शब्दाप्रमाणे येतो ते आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल। तर फुले या शब्दाचा उच्चार जो आहे तो मुले या शब्दासारखा येतो। त्यामुळे या ठिकाणी हे जे काही आपल्याला शब्द दिलेले आहेत हे आहेत नादमय शब्द। आता या प्रत्येक शब्दाचा शेवटचा अक्षर जे आहे ते सारखं आहे। पहा, या ठिकाणी आकाश मधला श आणि प्रकाश मधला श सारखा आहे, नंतर पाखरे आणि बरे या शब्दामधला रे जो आहे शेवटचा शब्द सारखा आहे शेवटचा शब्दाचा अक्षर, आणि नंतर फुले आणि मुले या शब्दामध्ये सुद्धा जर आपण निरीक्षण केलं तर फुले या शब्दामधील ले हे जे अक्षर आहे ते शेवटचं अक्षर ले आणि मुले या शब्दामधील शेवटचं अक्षर ले। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सांगता येईल की नादमय शब्दामध्ये शेवटचं अक्षर जे आहे ते सारखं असतं आणि नादमय शब्दाचा उच्चार जो आहे तो सारखा असतो। या ठिकाणी आपण पाहिलं आकाश आणि प्रकाश या दोन्ही शब्दाचा उच्चार सारखा होत आहे, त्यानंतर पाखरे आणि बरे, आणि नंतर तिसरा जो शब्द आहे तो आहे फुले आणि मुले। या ठिकाणी आपण इंग्रजी या विषयामध्ये आपण पाहिलं होतं की राइमिंग वर्ड जे आहेत ते राइमिंग वर्ड्स कसे असतात, त्यांचा उच्चार कसा असतो। जसे की पहा, या ठिकाणी आपण इंग्रजीमधले काही राइमिंग वर्ड्स घेतलेले आहेत, या ठिकाणी से आणि मे यांचा उच्चार सारखा होत आहे, दुसरा शब्द पाहिला कम आणि सम यांचा सुद्धा उच्चार सारखा होत आहे, नंतर त्या पद्धतीनं खाली काही शब्द आहेत जसे की डे रे गो सो डिश विश आय माय केम आणि सेम हे झाले इंग्रजी विषयामधले, याला म्हणायचं राइमिंग वर्ड्स। आणि आपल्या मराठी विषयामध्ये काही शब्द आहेत ते नादमय शब्द आहेत। नादमय शब्द म्हणजे ज्या शब्दांचा उच्चार सारखा येतो असे शब्द। आणि या ठिकाणी आपण कवितेमधून शब्द शोधून लिहिलेले आहेत। पहिला शब्द कोणता आहे आकाश प्रकाश, दुसरा शब्द पाखरे बरे, आणि तिसरा शब्द आहे फुले आणि मुले। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वर्कबुक मध्ये कवितेच्या खाली तुम्हाला हा स्वाध्याय दिलेला आहे, वर्ग कार्य या घटकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे, तर तुम्हाला तो स्वाध्याय पाहून लिहायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दिलेला आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं त्या शब्दांचं वाचन करायचं आणि वाचन केल्याच्या नंतर तुम्हाला हे तुमच्या वर्कबुक मध्ये शब्द लिहायचे आहेत। धन्यवाद।